मनोज जेरांगे पाटलांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर भांबोरी गावात ते पोहोचताच त्यांना उपचार घेण्याची विनंती केली गेली. पोलिसांनीही त्यांना अंतरवाली सराटीत परत जाण्याचं आवाहन केलं. मग ते अंतरवाली सराटीत पोहोचले, कायदा व सुव्यवस्था राखा असं मराठा समाजाला सांगितलं आणि आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. समाज बांधवांच्या मागणीनुसार 17व्या दिवशी आमरण उपोषण स्थगित करून साखळी उपोषण सुरू केलं जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. संचारबंदीमुळे नागरिकांना अंतरवाली सराटीत येता येत नाही, त्यामुळे मी राज्यातील गावागावात जाऊन समाज बांधवांशी संवाद साधणार आहे. सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आपण मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडली आहे. रात्री 5,000 महिला 25,000 लोक होती. रात्रीच त्यांना काहीतरी घडवून आणायचं होतं. पोलीस आणि मराठ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली असती तर दुसऱ्यांदा अंतरवाली सराटी घडली असती. रात्री किंवा सकाळी लाठीचार्ज झाला असता तर राज्यातील मराठा पेटून उठला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नये, सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी करावी. तुम्ही चक्रव्यूह रचलं होतं, तुमची इच्छा होती राज्यात दंगल घडवण्याची, परंतु आम्ही तो डाव उधळून लावलाय असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत.